छत्तीसगढला नक्कीच काँग्रेस पक्ष जिंकेल, तेलंगणामध्ये जिंकेल, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अजूनही काँग्रेस आणि भाजपमध्ये ज्याला आपण काटीकी टक्कर म्हणतो ती सुरू आहे, या क्षणी कल आहे. आता सकाळी सचिन पायलट पिछाडीवर, कमलनाथ पिछाडीवर, आता पाहिलं की ते कम्फर्टेबल त्यांना हे मिळालेलं आहे आघाडी. थोडं टाइम लागत आहे हे सब आने में, आ जाएगा तो बात करेंगे. लेकिन अगर ट्रेंड्स की अगर बात करें तो चार में से तीन राज्य में बीजेपी आगे चल रही है और तेलंगाना में कांग्रेस ने पकड़ बनाकर रखी है, इसको कैसे देख रहे हैं ट्रेंड्स की अगर बात करें? बात ऐसी है, मिजोरम में बीजेपी नहीं है, छत्तीसगढ़ में भी बीजेपी नहीं है, मैं आपको बार बार बोल रहा हूं, और तेलंगाना में बीजेपी नहीं, मध्य प्रदेश में बीजेपी कम्फर्टेबल आगे है, अभी ट्रेंड में चल रहा है, ये ट्रेंड है बहुत. अब मैं देखा कि तेलंगाना के मुख्यमंत्री वो भी पीछे चल रहे, लेकिन मुझे नहीं लगता कि वो चुनाव हार जाए, ये मेरा अनुमान है, चुनाव नहीं हारे, उनकी पार्टी हार सकती है लेकिन मुझे लगता है वो नहीं हार सकते. तो अब थोड़ा टाइम है, थोड़ा टाइम दीजिए और एक दो घंटे में सब क्लियर हो जाएगा. राजस्थान और मध्य प्रदेश की अगर बात करें तो कांटे की टक्कर है, कांटे की टक्कर है, और कांटे की टक्कर तो होनी ही थी. मैं बार बार कहता था कि कांग्रेस ने चैलेंज बहुत बड़ा दिया है, कांग्रेस अगर चैलेंज खड़ा करती है यही बड़ी बात है. कांग्रेस मुक्त भारत का जो नारा दिया था वो नहीं चला, कांग्रेस टक्कर में है, कांग्रेस टक्कर में, तेलंगाना जैसे राज्य में जहां बीजेपी नहीं अपने जादू दिखा सकी, मोदी जी अमित शाह, वहां राहुल गांधी जाकर वहां का जो छत्रप है प्रमुख है केसीआर, हाँ उनको पिछाड़ा है. अब राजस्थान मध्य प्रदेश में भी यही चलेगा, लेकिन लेकिन एक बजे के बाद पूरा चित्र स्पष्ट हो जाएगा, तब हम बात करेंगे. राजस्थान मध्य प्रदेश में कांटे की टक्कर मिलते नक्कीच, अजूनही निकाल स्पष्ट नहीं है, एक कल है, पाच राज्याच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय होईल, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं राज्य होईल, मिझोराममध्ये तिकडलं प्रादेशिक पक्ष सत्तेवर येतील. हे तीन निकाल जर सोडले आता तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये खूप मोठी टक्कर होईल. आता जे आपल्या समोर येत आहेत ते कल आहेत, ज्याला आपण ट्रेंड्स म्हणतो, ठीक आहे, अनेकदा ट्रेंड्स कायम राहतात, अनेकदा राहत नाही शेवटच्या टप्प्यात. आम्ही बिहारला पाहिलेलं आहे मागच्या निवडणूक, आणि आम्हाला खात्री आहे या दोनपैकी एका राज्यात मध्य प्रदेश आणि राजस्थान भाजपचा पराभव होईल, याची मला खात्री आहे. मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीपूर्वी कळले होते की एकतर्फी निवडणूक होईल, ते चुकीचं होतं, एकतर्फी निकाल कधीच येत नाहीत, जसं तेलंगणामध्ये सुद्धा एकतर्फी निकालाच्या आपण विश्लेषण ऐकली होती, पण आताही तिकडे केसीआर आणि काँग्रेसमध्ये अजूनही टक्कर चालू आहे. हे सुरुवातीचे कल असतात, 24-25-30 राऊंड मतदानाचे होत असतात, आता पाचवा राऊंड चालू आहे, आता पाचवी फेरी चालू आहे, सहावी फेरी चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही शेवटच्या फेरीपर्यंत थांबायला हवं, हे माझं स्पष्ट मत आहे. 1-1.5 वाजता या संदर्भातले स्पष्ट निकाल लागतात. जो बीजेपी दावा करती थी तो उस तरह से होगा क्या लगता है? क्या पांचों जगह पे बीजेपी की सरकार है, कैसा होगा? मिजोरम तो नहीं है, छत्तीसगढ़ और तेलंगाना में नहीं आएगी बीजेपी, वहां तो बीजेपी को 10 सीटें भी नहीं मिली, तो पांचों राज्यों में कैसे आ जाएगी? टक्कर दो में होगी, राजस्थान और मध्य प्रदेश, इतना मैं कह सकता हूं. अगर राजस्थान में बीजेपी को कोई कामयाबी मिलती है तो उसका श्रेय जाएगा वसुंधरा राजे को, और मध्य प्रदेश में बीजेपी को यश मिलता है तो उसका श्रेय जाएगा शिवराज सिंह चौहान को, ना मोदी जी को ना शाह जी को, मैं इतना ही कह सकता हूं. लेकिन ये नहीं होगा, आखिर तक हमको इंतजार करना पड़ेगा. सर पांचवी राज्यात बीजेपी दावा केला आहे मराठीमध्ये, पांचवी राज्यातला दावा बीजेपीने केला असेल तर तो एक विनोद म्हणून आपण घ्यायला पाहिजे. या क्षणी मिझोरममध्ये भारतीय जनता पक्ष कुठे औषधालाही दिसत नाहीये, तिथे मिझो नॅशनल फ्रंट आहे किंवा इतर काही स्थानिक पक्ष आहेत, त्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांचं वार वाहत आहे किंवा ते निवडून येतील मिझोराम. तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर आता या क्षणी आहे, त्यांना 10 जागाही मिळण्याची शक्यता नाही.
तेलंगणा मध्ये काँग्रेस पुढे. आता विषय राहिलेला छत्तीसगड मध्ये काँग्रेसची सरकार बनवणार. मध्य प्रदेश राजस्थान मध्ये या क्षणी संघर्ष आहे, जोरदार लढाई आहे काँग्रेस आणि बीजेपी मध्ये. जर या दोन राज्यांमध्ये यश मिळालं तर त्याचं श्रेय मोदी किंवा शहाना नसेल, ही शक्यता मला कमी दिसते. त्याचं श्रेय असेल मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान मामाजी आणि राजस्थानमध्ये महाराणी आपल्या वसुंधरा राजे शिंदे. या दोघांमुळे तिकडे यश मिळू शकेल, मिळालं तर आता मला काही सांगता येत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.